मागच्या महिन्यामध्ये मुंबईमध्ये विना वातानुकूलित डबल डेकर बस होती ती बंद झाली होती आणि त्यानंतर आता मुंबईमध्ये काळी पिवळी पद्मिनी जी टॅक्सी जी आहे ती बंद होणं झालेली आहे. काल या पद्मिनी टॅक्सीचा जो आहे तो शेवटचा दिवस होता. MH01JA2556 ही गाडी नंबर जी पद्मिनी टॅक्सी जी आहे ती आता बंद झालेली आहे. ती आजपासून मुंबईच्या रस्त्यावर कुठेही धावणार नाही. ही पद्मिनी टॅक्सी जी आहे ती शेवटची टॅक्सी होती आणि ती आता कुठेही धावताना आपल्याला मुंबईच्या रस्त्यावरती दिसणार नाही. ज्या मुंबईच्या रस्त्यावरती टॅक्सी आपल्याला धावताना दिसतील त्या नवीन मॉडेलच्या ज्या टॅक्सी आहेत त्या धावताना दिसतील आणि ही टॅक्सी जी आहे ती आता मुंबईच्या रस्त्यावरती धावताना दिसणार नाही. ही शेवटची टॅक्सी होती. October 2003 ह्या टॅक्सीचं जे आहे ते रजिस्ट्रेशन झालं होतं आणि 20 वर्षानंतर ही गाडी जी आहे ती आता काल तिची मुदत संपलेली आहे. त्यानंतर जी आहे ती ही टॅक्सी आता बंद झाली. ह्या गाडीचे मालक अब्दुल आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, ही टॅक्सी जी आहे ती टॅक्सी आता बंद झालेली आहे. तुम्हाला ही टॅक्सी रस्त्यावर चालवता येणार नाही. ही शेवटची टॅक्सी पद्मिनी टॅक्सी जी आहे ती शेवटची टॅक्सी होती. काय मुंबईची एक शान होती आणि आम्हाला जान ती समजे. इसमें ना अच्छे अच्छे लोग एक्टर लोग बैठे है. ते कैपीना कैप बैठी है. आर्या भट्ट इसके कैरियर पे डांस की है. मनोज वाजपेयी बैठा है. बस इरफान खान का बेटा मुंबई दर्शन किया है 2 दिन शूट. अभी कल नाइट में भी शूटिंग थी. धर्मेंद्र का बेटा क्या नाम सनी देओल की ग्रांड देश दरबार होटल के पास. तो ये टैक्सी को ना बहुत जन पसंद करते हैं. कोई बच्चा भी इसको उंगली उठाता है, बुढ़ा भी उठाता है. और हर चीज़ है ना, हर सिग्नल पे रुकती तो बोले हमारे ज़माने की गाड़ी, हमारे ज़माने की गाड़ी, समझे ना. तो इस टैक्सी को है ना एक तो भी रखना चाहिए. मुंबई की एक शान है बोल के रखना बहुत अच्छी बात है. 20 वर्ष तुम्ही ही टॅक्सी चालवली. तुमच्या आठवणी काय काय आहेत या टॅक्सीच्या संदर्भात? कारण की आपली स्वतःची गाडी असली, आपली स्वतःची वस्तू असली तर आपलं त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात प्रेम असतं. मग या 20 वर्षानंतर आता तुम्हाला ही टॅक्सी चालवता येणार नाही, ते मला ते दुःख होतं आहे. जसं एक मी बीबी के साथ जशी प्यार करते ना वैसे इस गाडी के साथ मैं प्यार करता था. इससे मैं बहुत ये रखता हूँ कि मैं चलाता था ना मेरे को बहुत अच्छा लगता था कि जो भी देखता वो उंगली उठाता था. तो मेरे को बहुत खुशी होती थी ये बात की. आता तुम्ही नवीन टॅक्सी घेऊन चालवणार आहात की तुमचा आता नवीन व्यवसाय? आता बघूया. आता ये हुकूमत आम्हाला देत थोडे बहुत, माझे तसे 6 महिने बाकी आहेत पासिंगचे. पण त्याच्या पहिले मला हे केलं, गिरीन टॅक्स माझ्याकडून घेतलेला आहे 8,300 रुपये. ते मला पासिंग दिली आहे अजूनपर्यंत. पण आता बघूया दिली ते मी चालू नाही दिली ते. मग पब्लिक सर्व्हिसला नाही दिली तरी मी शूटिंग बिटिंगमध्ये चालू शकतो. जे ह्या टॅक्स भरू शकतो गव्हर्नमेंटचं. जसं इंडिया डबल डेकर बस इंटिक पीस बोलून ठेवली आहे तशी आमची टॅक्सी ठेवू शकतात. म्हणजे तुम्हाला कोणी असं सांगण्यात आलेलं आहे की तुमची टॅक्सी जी आहे ती प्रदर्शनाला ठेवली जाईल किंवा तिचं जतन केलं जाईल? कारण की टॅक्सी संघटनांकडून मागणी केली जाते की ही टॅक्सी. आमचे जे क्वार्टर स्टाफ आहेत ना त्यांनी बी सांगितलं आहे की रेटर तरी दिलेलं आहे RTOला की ही जे शेवटची टॅक्सी आहे रजिस्ट्रेशन, शेवटची रजिस्ट्रेशन ह्या एक टॅक्सीला तुम्ही ठेवा कमीच कमीच. आता बघूया त्यांच्या मानने ह्याच्यावर. म्हणजे आजच्या सरकारच्या हातामध्ये आहे, RTOच्या हातामध्ये आहे, द्यायचं नाही द्यायचं आम्ही त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की ही काळी पिवळी टॅक्सी जी आहे ती टॅक्सी आता आजपासून रस्त्यावरती धावताना मिळणार नाही. परंतु या टॅक्सीमधून जे आहे ते अनेक हिंदी कलाकारांनी जो आहे तो टॅक्सीमधून प्रवास केलेला आहे. अनेक कलाकारांनी जे आहे ते चित्रपटांचं शूटिंग देखील या टॅक्सीमधून केलेलं आहे. काल रात्री देखील काही कलाकारांनी या टॅक्सीमधून शूटिंग केलेलं आहे. आणि येत्या काळामध्ये जे आहे ते या टॅक्सी जतन करून ठेवावी, प्रदर्शनासाठी ठेवावी यासंबंधी जे आहे ते टॅक्सी संघटनेनं जे आहे ते परिवहन विभागाला पत्र दिलेलं आहे. याच्यावरती केव्हा निर्णय होतो यासाठी हे अब्दुल कासारकर जे आहेत ते टॅक्सीचे मालक आहेत ते या निर्णयाकडे डोळे ठेवून आहेत. त्या पूर्ण आठवणी ज्या आहेत त्या आठवणी माझ्या टॅक्सीसोबत आहे. ज्या पद्धतीने माझं बायकोवरती प्रेम आहे त्याच पद्धतीने माझं या टॅक्सीवरती प्रेम आहे अशी भावना जी आहे ती या टॅक्सी चालकांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन आम्ही चिगवनसह निवृत्ती बाबत, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.